नमस्कार भावी शिक्षक मित्र आणि मैत्रिणींनो, मी रेशमा दिवसे मॅडम पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या भेटीला आलेली आहे। आता नुकतीच टीईटीची परीक्षा पार पडली, सर्वजण जाणता पेपर एक पेपर दोन बरेचसे विद्यार्थी आपल्याशी कनेक्ट होते। रेमन पठाण सर यांनी जी मिशन टीईटीची बॅच घेतली त्यामध्ये खूप सारे विद्यार्थी होते, त्यामध्ये आमचे दररोजचे लेक्चर पार पडले, त्याचबरोबर सरांनी खूप सारे क्वेश्चन पेपर सुद्धा सोडवून घेतले आणि बऱ्याच जणांचे सकारात्मक फोन देखील येत आहेत की मॅडम आम्ही ते करून दाखवलं किंवा 100% पास आउट होतोय। जे काही अंदाजित उत्तर पत्रिका, जे काही उत्तरं वगैरे स्पष्टीकरण आम्ही दिलं त्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते चेक देखील केलेलं आहे आणि बऱ्याच जणांचा रिझल्ट पास आउटचा सुद्धा आता येतोय। म्हणजे नक्कीच फायनल आन्सर की आल्यानंतर आपली टीईटी निघालीच असं समजून चालूया आणि आता पुढच्या तयारीकडे किंवा पुढची जी आपली वाटचाल आहे की खूप मोठी संधी आता तुमच्या समोर आलेली आहे। 2013 पासूनची टीईटी मी स्वतः प्रत्येक टीईटी दिलेली आहे, परंतु टीईटी झाली आणि लगेच स्टेट एक्झाम झाली असं झालंच नव्हतं। 2017 मध्ये एकच स्टेट एक्झाम पार पडली, त्यानंतर आता दुसरी टेट लगेचच येते आहे। फेब्रुवारीमध्ये फॉर्म होतील, फॉर्म भरायचं कार्य सुरू होईल, त्यानंतर एप्रिल पर्यंत आपली टेटची एक्झाम होऊन जाईल। मग जितक्या जोशाने आपण टीईटीचा अभ्यास केला, बऱ्याच जणांचा खूप गॅप होता, तरी पण एक सकारात्मकता होती की आपल्याला हे करायचंय, करून दाखवायचंय, मी करणार आहे, करूच शकतो। आणि त्या उत्साहानं जो काही अभ्यास केला त्या अभ्यासाच्या प्रवाहातून आता आपल्याला बाहेर पडायचं नाहीये, म्हणून लगेचच मी तुम्हाला टेट परीक्षेची तयारी कशी करावी हे सांगण्यासाठी आलेले आहे। कारण टीईटीचा अभ्यास आपला पार पडला, त्याच्यामध्ये भरपूर सारा अभ्यास मुलांचा झाला होता, एक ट्रॅक मिळाला होता की नियोजन केलं होतं, टाइम टेबल बनवलं होतं, आपलं जॉब असेल किंवा इतर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत पाडत आपण अभ्यास केला आणि ते करून देखील दाखवलं। या अभ्यासातून बाहेर न पडता आता जोरात टेटची तयारी आपल्याला करायची आहे, तितक्याच उत्साहानं आपल्याला टेटचा अभ्यास करायचा आहे। काय आहे टेट तुम्ही हे जाणताच आहे, पाठीमागं एक्झाम टेटची झाली, मला स्वतःला 200 पैकी 132 इतके मार्क्स होते, तेव्हा थोडस सकारात्मकता नव्हती की बाबा दरवर्षी टीईटीची परीक्षा होते पण शिक्षक भरती होत नाही असंच वातावरण होतं, त्यामुळे मनावासा अभ्यासही केला नव्हता किंवा तितक्या मनापासून त्यात उतरलं नव्हतं। 132 स्कोअर करून माझं तरी जॉईनिंग झालेलं आहे, तुमच्या समोर उदाहरणं खूप सारी आहेत की टेटमध्ये चांगला स्कोअर करून जॉईनिंग झालेलं। पण आता खूप सारे विद्यार्थी पुन्हा त्याच्यामध्ये उतरले आहेत आणि आता पुन्हा परीक्षा देणार आहेत, म्हणजे कॉम्पिटिशन तर टप राहतं बरोबर, आणि हुशार विद्यार्थ्यांना संघर्ष करण्याची सवय असतेच आहे आणि आपण संघर्ष करून नक्कीच रिझल्ट चांगला मिळवून दाखवू। आणि एक विचार मनामध्ये नेहमी करायचा, जॉईनिंग तर माझं होणारच आहे पण मी जरूर टॉप असेन। 176 मार्कांचा आधीच्या टेटमध्ये टॉप होता, अगदी मला सुद्धा 180-182 पडतील हे आजपासूनच निश्चित फिक्स ध्येय ठरवायचं आणि तयारी लागायचं। बरं, आता टेटची तयारी म्हणजे तरी काय आहे, टेट म्हणजे काय आहे तर शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा। म्हणजे काय, पहिल्यांदा आपण शिक्षक पात्रता परीक्षा दिली, यातून पास होऊन मी शिक्षक होण्यासाठी पात्र आहे हे फिक्स झालं आपलं। मग पुन्हा शिक्षकाची अभियोग्यता, म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा वर्गावरती शिकवणार आहात तेव्हा आपली शिक्षक म्हणून काय अभियोग्यता आहे ही सांगणारी परीक्षा म्हणजे टेट परीक्षा। मग या अभियोग्यता परीक्षेचं तुम्ही बऱ्याच वेळा GR पाहिला असेल, त्यामध्ये परीक्षेचा पॅटर्न पाहिला आहे की नक्की काय असते परीक्षा, पण त्याचा अभ्यास काय करायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। बघा, जेव्हा आपण एखादी परीक्षा देत असतो ना तेव्हा बेसिक तयारी आपली काय पाहिजे, एक म्हणजे आपल्याला सिलेबस माहीत पाहिजे, अभ्यासक्रम काय आहे तरच त्याचा क्रायटेरिया पूर्ण आपल्याला माहीत पाहिजे, सिलेबस माहीत पाहिजे। त्यानंतर दुसरा भाग आपल्याला काय करायचं तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर, म्हणजे पॅटर्नच डोळ्यासमोर ठेवायचा। टीईटीचा अभ्यास करताना कसं की बाबा 25-30 मार्कांना हा विषय येणार आहे, मानसशास्त्राला किती महत्व आहे, परिसर अभ्यास मधलं काय वाचायचं आहे, किंवा कुठल्या विषयाला किती स्कोअर आहे हे फिक्स क्रायटेरिया ठरलेला होता। तसं आपल्याला माहित पाहिजे की कुठल्या विषयावरती आपल्याला फोकस करायचं, म्हणजे नंबर 2 पॅटर्न माहीत पाहिजे, पुन्हा एकदा नंबर 1 सिलेबस माहीत पाहिजे, नंबर 2 पॅटर्न माहीत पाहिजे म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आपल्याला बघायचे आहे, आणि नंबर 3 कंटेंट माहीत पाहिजे। आता कंटेंट म्हणजे काय, जसं टीईटी ठरलं होतं ना की 5वी ते 10वीची समाजशास्त्राची पुस्तकं वाचा, गणित पेपर 2 देणाऱ्यांनी 8वी 9वी 10वीच्या पुस्तकावरती भर द्या, आणि 2013 पासून आतापर्यंत झालेल्या टीईटी पेपर मधला सगळ्यात सोपा पेपर या वर्षीचा पार पडला, एक निकष तिथं ठरलेला होता।
पण टेट मध्ये असं नाहीये की तिथं ठरलेलं नाहीये का, तर आपली अभियोग्यता तपासतात ना, म्हणून कुठल्याही विषय ज्ञानावरती आधारित ही परीक्षा नाहीये। म्हणून इथं तुम्हाला असं नाही सांगणार की 5 ते 10 ची पुस्तकं वाचा, मग नक्की करायचंय काय याच्यामध्ये, काय असतं शिक्षक अभियोग्यता म्हणजे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी पठाण सरांनी त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक व्हिडिओ पण दिलाय की नक्की अभियोग्यतेचं पॅटर्न कसं असतं, मग त्यामध्ये सांगून दिलं की अभियोग्यतेचा जो पेपर आहे तो 200 गुणांसाठी होणार आहे। किती गुणांचा पेपर आहे? 200 गुणांचा पेपर आहे। याच्यासाठी वेळ आहे 2 तासांची। याआधी झालेला पेपर ऑनलाईन झाला होता, कॉम्प्युटराइज्ड एक्झाम असते ही, मग त्याच्यामध्ये योग्य उत्तर सोडवणं ज्या ते मी मार्गदर्शन आम्ही जरूर करणार आहोत। 200 मार्कांचं 2 तासांसाठीच वेळ इथं दिलं जातंय, 200 मार्क एका प्रश्नाला 1 मार्क। आणि अजून एक आहे की निगेटिव्ह सिस्टीम नाहीये, त्यामुळं आपला स्कोअर चांगला होऊ शकतो। सगळे प्रश्न सोडवण्याकडे आपला कल असावा, जसा टीईटी मध्ये ठेवला होता, वेळेचं नियोजन केलं होतं, त्याच पद्धतीनं आम्ही स्वतः ही बॅच जशी टीईटी मिशन टीईटी पार पडली अगदी यशस्वीरित्या, त्याच पद्धतीनं मिशन टेट देखील घेऊन लवकरच येणार आहोत। त्यामध्ये सगळं मार्गदर्शन केलं जाईल, प्रत्येक टॉपिक शिकवणार आहोत, त्याचबरोबर पेपर कसा सोडवायचा सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन होईल, वेळेचं नियोजन करायला देखील शिकवलं जाईल। 200 गुण 2 तासांचं टायमिंग सांगितलं जाते। मग याच्यामध्ये आपण पठाण सरांच्या व्हिडिओ मध्ये पाहिलंच असेल की एक तर अभियोग्यता, पहिले प्रश्न कशावरती येणार आहेत, अभियोग्यतेवरती येणार आहे, शिक्षकाची अभियोग्यता या शब्दाचा अर्थ मी सांगणार आहे, पुढे जातोय आपण आणि मी ते तुम्हाला जरूर सांगणार आहे। याच्यामध्ये याला 60% वेटेज दिलाय। महत्वाचं म्हणजे वेटेज बघा आणि अभ्यासकडे लगा। आपलं टार्गेट काय आहे, इथं क्रायटेरिया होता ना टीईटीला की 90 ला पासिंग आहे, 83 ला, इथे पासिंगचा विषय नाहीये, मग काय स्कोरिंगचा विषय आहे। ज्याचा जेवढा स्कोअर त्याचा लवकर आणि आपल्या गावाच्या जवळ अगदी नंबर लागून जाणार आहे। इथे अभियोग्यता जी आहे ती 60% आहे आणि याला 120 गुण आहेत। किती गुण आहेत? 120। आणि 120 गुणांबरोबर याचे प्रश्न सुद्धा किती असणार आहेत? 120 प्रश्न 120 गुणांसाठी। आणि दुसरा घटक याच्यामध्ये येतोय तो म्हणजे बुद्धिमत्ता। हा जो बुद्धिमत्ता आहे तो 40% आहे। या 40% किती गुण आहेत? 80 गुण आहेत आणि 80 प्रश्न आहेत। अभियोग्यतेचे 120 गुण, 120 प्रश्न, 80 गुण बुद्धिमत्तेचे आणि 80 प्रश्न। सगळ्यात जास्त वेटेज इकडं बुद्धिमत्तेला आलं का? तर अभियोग्यतेमध्ये खूप सारे विषय समाविष्ट आहेत, मग त्याच्यामध्ये भाषा आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, त्याचबरोबर इतिहास भूगोलाचे मधून अधून प्रश्न येतच राहतात, पण आपल्याला मर्यादाच दिलेली नाही आहे की नक्की काय येईल त्याच्यामध्ये। मग भूगोलाचे किंवा जनरल नॉलेजचे जे सध्या करंट अफेअर्स आपले सुरू आहेत, चालू घडामोडी ज्याला म्हणतो, त्याच्यावरचा पण एखादा प्रश्न याच्यामध्ये असतोच असतो अभियोग्यतेमध्ये। मग शिक्षक म्हणून आपली व्यवसायाबद्दल असणारी निष्ठा वगैरे बरेचसे आहेत, मी तुम्हाला याचे डिटेल्स देणार आहे। अभियोग्यता 120 गुण 120 प्रश्न, सर्व विषय समाविष्ट करून त्याचे 120। आणि गणित हा जो विषय आपला टीईटी मध्ये झाला तोच गणित पुन्हा अभियोग्यतेमध्ये समाविष्ट होतोय। आणि बुद्धिमत्ता मात्र पूर्ण सेपरेट 80 प्रश्न टोटल बुद्धिमत्तेवरती आधारित आहे, कारण आपण शिक्षक होणार आहोत तर आपल्याकडे बुद्धिमत्ता आपलं किती विकसित आहे हे पाहण्यासाठी 80 प्रश्न पूर्ण बुद्धिमत्तेचे आणि बाकी सगळे राहिलेले विषय अभियोग्यतेमध्ये 120 प्रश्न 120 गुणांसाठी। आणि असं आहे की ही परीक्षा आपण 5 वेळा देता येते, इथं वयाचं बंधन नाहीये, मात्र परीक्षा आपण 5 वेळा, म्हणजे उदाहरणार्थ मी 1 वेळा दिलेली आहे, आता माझं जॉईनिंग झालंय, तरीही मी सेकंड टाइम आता एक्झाम देऊ शकते, टेटची एक्झाम देऊ शकते। मग मागं जे काही विद्यार्थी राहिले, आता सारखं टेलिग्रामला न्यूजला इकडे तिकडे पाहायला मिळतं, फेसबुकला वगैरे, की विद्यार्थ्यांचं जॉईनिंग झालं आणि खूप सारे असे आहेत की चांगला स्कोर 130 मार्क आहेत तरी पण आणखी त्यांचं जॉईनिंग झालेलं नाहीये, मग असे सुद्धा विद्यार्थी पुन्हा एकदा दुसऱ्या टेट मध्ये उतरतील आणि त्यांचं स्कोअर वाढवून घेतील, बरोबर। मग स्कोअर जेव्हा जास्त झाला तेव्हा पटकन जॉईनिंग देखील होऊन जाईल। मग अशा पद्धतीनं तयारी करायची। मी तुम्हाला काय सांगितलं, पहिला बघायचा सिलॅबस म्हणजे अभ्यासक्रम, सेकंड पॅटर्न अँड थर्ड कंटेंट म्हणजे आशय नक्की काय आहे ते आपल्याला बघायचं। अशा पद्धतीनं हे थोडंसं सांगितलं, हे अगोदर पठाण सरांनी सांगितलं देखील आहे। तर आपण कशासाठी आज एकत्र येणार आहोत, तर आपल्याला अभ्यासक्रम बघायचा आहे।
म्हणजे नक्की डिटेल्स काय असतं, अभियोग्यता म्हणजे काय, आणि त्यानंतर इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमत्ता, है ना, टीचर्स ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट म्हणजे TAIT या परीक्षेची तयारी नक्की कशी करायची. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगायला खूप आनंद होतो की जशी मिशन TET ची बॅच यशस्वी पार पडली, तशीच आपण लवकरच मिशन TET ही बॅच घेऊन येणार आहोत. घरी बसून तुम्ही चांगली तयारी करू शकता. जसं TET ला महाराष्ट्रभरातून खूप सारे विद्यार्थी आपल्यामध्ये जॉईन झाले आणि चांगला अभ्यास देखील त्यांचा झाला होता. सगळ्या विषयांचं मार्गदर्शन प्रत्येक विषयाच्या तज्ज्ञ शिक्षकांनी केलेलं आहे आणि तसंच TET मध्ये देखील तज्ज्ञ शिक्षकांची टीम पुन्हा एकदा तुमच्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. तर त्यासाठी तुम्ही रेहमान पठाण सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता, म्हणजे सर तुम्हाला त्याचे डिटेल्स समजावून देतील. घरी बसून तयारी करायची, ऑनलाईन अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि परीक्षेचं प्लॅनिंग करायचं आहे आणि रिझल्ट देखील तसाच आपला येणार आहे. चला तर मग बघूया का नक्की याच्यामध्ये अभ्यासक्रम आहे तरी काय. मी तुम्हाला दोन्ही सांगते, एक तर अभियोग्यता, शिक्षकांची अभियोग्यता, जसं पात्रता परीक्षा आली तसं हे अभियोग्यता ऍप्टिट्यूड टेस्ट, आणि इकडे बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिमापन, त्यांनी जसं परीक्षेला नाव दिलं त्याच्यामध्येच हे दोन घटक आहेत. मग याच्यामध्ये बघा, अभियोग्यतेचा जो भाग आहे ना, हा इथे 120 गुणांसाठी आहे, 120 मार्क्स आहेत याच्यामध्ये, आणि इकडं किती आहे, बुद्धिमापनाचा भाग 80 मार्कांसाठी आहे. चला मग याच्यामध्ये अभियोग्यता म्हणजे तरी काय असतं किंवा कुठले घटक येत आहेत समजावून देते, जेणेकरून जेव्हा जर का नोटबुक वगैरे घेऊन बसले असाल तर चांगली गोष्ट आहे, नोट डाऊन करून घ्या आणि त्या पद्धतीने अभ्यास करायचा. अभियोग्यतेतले कुठले कुठले पॉईंट माझे वाचून झालेले आहेत ते आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर बुद्धिमत्तेमधलं डिटेल्स, हां, जेव्हा आपल्याला टार्गेट समोर दिसतं तेव्हाच आपण ते पूर्ण करू शकतो. हां, बरेच जण नव्याने परीक्षा देत आहेत, त्यांना याच्याबद्दलची माहिती नाही आहे, म्हणून सगळं मी डिटेल्समध्ये सांगत आहे. अभियोग्यतेमध्ये पहिला पॉईंट आहे गणितीय क्षमता, म्हणजे गणित हा विषय इथे आला, अभियोग्यतेमध्ये त्या शिक्षकाची गणितीय क्षमता किती आहे हे पाहायचं. मग गणित या विषयामध्ये जसा TET ला अंकगणित अभ्यासला, मग याची काठिण्य पातळी किती आहे, कारण TET बघितलं खूप वास्ट होता. मी स्वतः गणित विषय शिकवला होता, मानसशास्त्र आणि गणित या दोन विषयांची जबाबदारी पठाण सरांनी माझ्याकडे दिली होती, आणि यावेळी TET साठी बुद्धिमत्ता हा विषय मी घेतलेला आहे किंवा हा या विषयाचं मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे बुद्धिमत्ता या विषयांचं. चला मग याच्यामध्ये गणितीय क्षमता, गणितामध्ये कुठले कुठले टॉपिक आहेत, TET सारखं इतकं वास्त नाही आहे, मी टॉपिकची नावं पण तुम्हाला सांगणार आहे की आत्ता कुठला गणित आहे आणि आपण अभ्यासात आहोत सध्या, मग याच्यामधून बाहेरच पडू नका, आहे असं फोकस करा आणि कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा. एक गणितीय क्षमता, दुसरी तार्किक क्षमता. बघा आता हे तार्किक क्षमता म्हणजे तर्क व अनुमानाची काही उदाहरणे असतात, तर्क लावणे, हा विचार क्षमता किती आहे आपली हे तपासून पाहण्यासाठी याच्यातले डिटेल्स टॉपिक देखील सांगणार आहे. त्यानंतर बघा, अभियोग्यतेमध्ये इंग्रजी व्याकरण येतो. आता तुम्हाला वाटेल की हा तर सेपरेट विषय आहे, मग इथं मध्येच कुठून आला, तर अभियोग्यता 120 मार्क, 120 गुण, त्याच्यात मग गणिताचे प्रश्न आले, तार्किक प्रश्न आले, इंग्रजीचं पण ग्रामर आलं, त्यानंतर मराठीचं पण व्याकरण आलं. बघा आपण या दोन विषयात तज्ज्ञ झालो आहोत आता TET मध्ये अभ्यास करून करून, मग तसा अभ्यास आपला कंटिन्यू ठेवायचा. इंग्रजी मराठी आपल्याला अभ्यासामध्येच राहायचं आहे, मग त्याच्यामध्ये अँटोनिम्स सिनोनिम्स जे काही व्होकॅब्युलरी होतं त्याच्या थोडेफार कच्चे राहिले असलो तरी इथून पुढे तयारी सुरू ठेवा. त्यानंतर मराठी बघितलं, त्याच्यानंतर शिक्षक अभियोग्यता नावाचा एक पॉईंट याच्यात येतोय. शिक्षक अभियोग्यता 100% अभियोग्यता म्हणजे काय आणि त्याच्यात नक्की काय विचारतील हे पण मी तुम्हाला डिटेल्समध्ये लिहून सुद्धा देते. शिक्षक अभियोग्यता आहे म्हणजे शिक्षक या नात्यानं आपण कोणत्या पद्धतीने विचार करू शकतो विद्यार्थ्यांबद्दल, पालकांबद्दल, पालकांबद्दलचा आपला दृष्टिकोन, आपल्या व्यवसायाबद्दल आपली असणारी निष्ठा. जसं DEd BEd मध्ये शिकलो की चांगला शिक्षक किंवा चांगल्या शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये कोणती किंवा शिक्षकांची कर्तव्ये कोणती, त्याच्यावरती आधारित प्रश्न शिक्षक अभियोग्यतेमध्ये विचारले जातात. त्यानंतर वेग व अचूकता याच्यावरती काही प्रश्न आहेत. वेग व अचूकता याचा अर्थ ते काळ काम वेग तसं नाही आहे, म्हणजे बघा इथं काही प्रश्न आहेत आपल्याला वेगामध्ये सोडवायचे आणि अचूकता याचं काय डिटेल्स आहे ते लिहून मी तुम्हाला देते. त्यानंतर कल व आवड म्हणजे आपली जी आवड किंवा कल आहे
याच्यावरती पण प्रश्न आपल्याला विचारला जातो. शिक्षक हे पेशाविषयी असणारी आपली आवड याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा येतोय तो म्हणजे अवकाशीय क्षमता. बघा इथं काय आले आता, अवकाशीय क्षमता. त्यानंतर पुढे बघा समायोजन. अवकाशीय क्षमता झालं की पुढचा नवा मुद्दा येतो याच्यामध्ये समायोजन व्यक्तिमत्व. हा शिक्षकांचं व्यक्तिमत्व याच्यावरती पण प्रश्न येतात. हे झालं शिक्षक अभियोग्यतामध्ये. याच्यासाठी 120 प्रश्न आहेत, 120 गुण आहेत. टीएटीचं कसं होतं, एकदा मानसशास्त्र सुरू झाला की सलग 30 प्रश्न मानसशास्त्राचे, पुन्हा 30 मराठीचे असं क्रायटेरिया होता. पण टेटमध्ये असं असत नाही, मधून अजून कुठल्याही सब्जेक्टचे. समजा आता सलग 2 बुद्धिमत्तेचे आले तर तिसरा गणिताचा येतो, चौथा भूगोल मधला येतो, पाचवा इतिहासातला येतो. असे मधून अजून प्रश्न आपल्याला येत असतात आणि त्यामुळे आपल्याला ते सोडवता आलं पाहिजे. म्हणजे मिक्स जरी झालं तरी घाबरून जायचं नाही, पेपर हा सोपा असतो, फक्त वेळेमध्ये आपल्याला ते आलं पाहिजे. मग अभियोग्यतेत 120 गुणात गणिताची तयारी करायची आहे, तार्किक क्षमता शिकायचं आहे, इंग्रजी मराठी व्याकरण शिकायचं आहे. अभियोग्यतेचे प्रश्न सोपे असतात, जसं स्कॉलरशिपची वगैरे मुलं सोडवत असतात त्या पद्धतीनं. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी शाळेमध्ये रोजच उशिरा येतो, तर तो उशिरा येतो यासाठी तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल. मग 4 पर्याय असतात आणि योग्य तो पर्याय निवडायचा असतो. असे अगदी सोपे प्रश्न शिक्षक अभियोग्यतेमध्ये आहे. आपली कल आवड बघायची, अवकाश क्षमता आणि आपण करत असलेलं समायोजन याच्यावरती प्रश्न येतात. किंवा शिक्षकाचं व्यक्तिमत्व जवळपास दिलेली पर्याय आहे. ताळमेळ वाटतं की उत्तर जवळपास सारखीच आहेत, परंतु आपल्याला एक्युरेट तिथं उत्तर निवडता आलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे तिथं जो आपल्या वाचण्याचा वेग असतो, एकतर स्क्रीनवरती पेपर येतो त्यामुळं बऱ्याच जणांना वाचत असताना थोडीशी अडचण निर्माण होते. ऑफलाईन परीक्षा घ्यावी अशी मागणी जरूर करत आहेत बरेचसे विद्यार्थी, परंतु ऑनलाईन होईल ऑफलाईन होईल परीक्षा कशी हो, आपण नेहमी तयार राहावं असंच मला वाटतं. मग कुठल्याही पद्धतीची असू दे, मग असे जे मोठे मोठे प्रश्न येतात ते व्यवस्थित शांतपणाने वाचले पाहिजेत, योग्य त्या उत्तराला क्लिक करता आलं पाहिजे. हे झालं अभियोग्यतामध्ये. त्यानंतर इकडे बघा, आधी बुद्धिमापणचा सिलेबस आपण बघूया, त्यानंतर या विषयाबद्दल थोडंसं डीपमध्ये मी सांगून देते. पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे बुद्धिमत्तेसाठी एक तर आहे आपलं जे सूचना फलन येतं. बघा दिलेल्या सूचनेनुसार सगळ्यात महत्त्वाचं आहे हे थोडंसं बघा जागेअभावी मी इकडचा अभियोग्यता तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घ्या किंवा लिहून घ्या आणि अभ्यास करताना टिक करतच अभ्यास करा. मला हे करायचंय किंवा कुठला विषय होतोय आणि कुठला विषय मागे जातोय हे पण आपल्याला बघत क्रमशः जायचंय. आणि तसंही आपण आपल्या बॅचमध्ये याच क्रमानुसार सगळे टॉपिक घेणार आहोत, झाल्या क्वेश्चन पेपर देखील सोडवून घेणार आहोत. सगळ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे एकाच दिवशी शक्य नव्हतं, तर 10 वेगळ्या वेगळ्या क्वेश्चन पेपर तयार झाल्या होत्या आणि त्या सगळ्यांची तयारी आपल्याला करून घ्यायची आहे. चला मग हे अभियोग्यतेचं थोडंसं काढून बुद्धिमत्तेचं मी तुम्हाला सांगते. बुद्धिमत्तेमध्ये काय काय आहे, आत्ता बुद्धिमत्ता म्हणजे सगळ्यात जास्त स्कोअर करून देणारा विषय. मी तर म्हणते आउट ऑफ मार्क्स मिळवायला बुद्धिमत्तेमध्ये काहीच अडचण नाही. बघा आणि मी स्वतः तितकीच तयारी विद्यार्थ्यांकडून करून देखील घेणार आहे. बुद्धिमापण सगळ्या शॉर्ट ट्रिक्स वगैरे सांगून कमीत कमी वेळामध्ये बुद्धिमत्तेचे प्रश्न कसे सोडवावे हे आपण डिटेल्समध्ये शिकणार आहोत. हे बुद्धिमापण आहे 80 गुण 80 मार्क. आपले आजच 80 मार्क फिक्स करून ठेवायचे आहे. चला मग याच्यामध्ये काय आहे, तर पहिला मुद्दा येतो सूचना पालन. तर या सूचना पालन मध्ये काय काय असतं बघूया. बऱ्याचदा काय होतं की आपल्या शिक्षणानंतर आपला आणि बुद्धिमत्तेचा बऱ्यापैकी संबंध राहिलेला नसतो किंवा खूप सारा गॅप पडलेला असतो. पण बुद्धिमत्तेला इथं चांगले गुण मिळणार आहेत आपल्याला, त्यामुळे ती तयारी आपल्याला बेसिक पासून करायची. खूप सारी उदाहरणं आपण याच्यामध्ये घेणार आहोत. मग या सूचना पालन मध्ये महत्वाचं इंग्रजी वर्णमालेवरचे प्रश्न येतात. इंग्रजी वर्णमाला जसं की स्कॉलरशिप मंथन MTS या परीक्षांना बुद्धिमत्ता विषय आहे ना, त्याच पद्धतीचा विषय आहे याच्यामध्ये. इंग्रजी वर्णमालेवरचे प्रश्न येतील. त्यानंतर संख्यामालेवरचे प्रश्न येतात, म्हणजे विशिष्ट संख्यांचा क्रम दिला जातो किंवा चौकोन दिलेला असतो त्याच्यामध्ये विशिष्ट क्रमाने किंवा एका नियमानुसार संख्या दिल्या असतात आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधायची. त्यासाठी असणारे ट्रिक्स देखील मी तुम्हाला आपल्या तासिकेमध्ये सांगणार आहे. इंग्रजी वर्णमाला आणि संख्यामाला सूचना पालन मध्ये येतात. त्यानंतर दुसरा आहे समसंबंध शोधणे. अगदी सोपं सांगते, जसं की आईसाठी समजा माता दिला असेल तर वडील
पुढे डॅश असं, म्हणजे तिथं पिता हा वडिलांसाठी असणारा समानार्थी शब्द आपण देऊ शकतो. पण मी सोपं उदाहरण दिलं, तिथं वेगळं येईल, राजधानी येतील, धरण येतील, नदी, नदीचं नाव आणि त्या नदीवरचं धरण येईल, मग पुढचं दुसऱ्या नदीचं नाव, त्याच्यावरती कोणतं धरण असेल, असे बरेचसे प्रश्न याच्यामध्ये येतील. कशामध्ये? समसंबंधमध्ये. मग ऐतिहासिक असू दे किंवा भूगोलाचे असू दे, विज्ञानातले असू दे, जसं की रेणूसूत्र पाण्यासाठी H2O असतं, तर सल्फ्युरिक ऍसिडचं, सल्फ्युरिक आम्लाचं कुठलं आहे, असे पण प्रश्न समसंबंधमध्ये विचारले जाऊ शकतात. मग तिथं अंकांचे सुद्धा असतील, समजा 4 साठी 16 दिले तर 5 लाख आहे, 16 4 चा वर्ग आहे, 5 चा वर्ग 25, असे पण समसंबंधावरचे प्रश्न आपल्याला येतात. त्यानंतर तिसरं असतं वर्गीकरण करा. वर्गीकरणाचे प्रश्न आपल्याला येतात, संख्या दिलेल्या असतात आणि त्याचं वर्गीकरण करून आपल्याला लिहायचं असतं. पुढे जाऊन श्रेणी म्हणजे क्रम सांगणे, श्रेणी किंवा क्रम ज्याला आपण म्हणतो, म्हणजे रांगेची जी उदाहरणं असतात बुद्धिमत्तेमध्ये, की समजा एका रांगेमध्ये निखिल हा 5व्या नंबरला आहे आणि पाठीमागून तो 10 नंबरला आहे, असे क्रमाने येणारे प्रश्न पण आहेत श्रेणी पद्धत आणि क्रम याच्यावरती. मग तर्क व अनुमानवरती पण प्रश्न येतात, तर्क व अनुमान. आता हे काय असतं तर्क आणि अनुमान काढणं, तर त्यांनी दोन विधानं दिलेली असतात आणि त्याचे 4 निकष दिलेले असतात. उदाहरणार्थ, सर्व पोपट कावळे आहेत, काही कावळे पोपट आहेत, किंवा काही कावळे चिमण्या आहेत, असं. मग 4 स्पष्टीकरणासाठी 4 विधानाखाली निकष म्हणून दिली जातील. मग त्याच्यावर न भ बरोबर, ब क बरोबर असे कन्फ्युज करणारे प्रश्न येतात. तर अगदी शॉर्ट ट्रिकनुसार मी हा टॉपिक तुम्हाला जरूर शिकवेन, तर्क आणि अनुमानाचा, याच्यावरती भर असतो. मग याच्यामध्ये दिनदर्शिकेचे प्रश्न येतातच येतात. कॅलेंडरसाठी असणारे प्रश्न, की जसा आता आला होता महाराष्ट्र दिन आहे तर शिक्षक दिन कधी होईल वगैरे, अशा पद्धतीचे प्रश्न येतात. अजून दिशा हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, दिशेवरून येणारी उदाहरणं येत आहेत आपल्याला याच्यामध्ये. त्यानंतर पुढे बघा, घड्याळावरची उदाहरणं आपल्याला येणार आहेत, वेळ सांगणारी, दिशा, त्यानंतर घड्याळ, घड्याळावरची उदाहरणे, अगदीच दोन काट्यांमध्ये असणारं अंतर किती वगैरे, अशा पद्धतीची उदाहरणं आहेत. तिथं पण जसं TET चं पेपर 1 मध्ये प्रश्न आला होता बघा, एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, त्यामध्ये मी सांगितलं होतं की घड्याळावरचं एक ट्रिक सांगितली त्यामध्ये, आणि ते मी तुम्हाला शिकवणार आहे. अगदीच आपण सुरुवातीला पोलीस भरतीची जी बॅच घेतली त्याच्यामध्ये मला स्वतःला बुद्धिमत्ता शिकवण्याचा खूप मोठा अनुभव आहे, त्यामुळे मी तुम्हाला सगळं शॉर्ट ट्रिक्सनी जरूर शिकवणार आहे. चला, हे घड्याळ टॉपिक झाला. त्यानंतर नातेसंबंध, नातेसंबंध शॉर्टकट लिहिते नाते असं. नातेसंबंधांवरचे प्रश्न असतात, है ना, एक व्यक्ती दुसऱ्या स्त्रीकडे बोट करत म्हणाला, की अशा पद्धतीचे जे लांबलचक उदाहरण असतात, नातेसंबंध, ही त्याची कोण, किंवा तो, किंवा तो दिसणारा जो समोरचा व्यक्ती आहे तो या व्यक्तीचा कोण, अशा पद्धतीचे प्रश्न याच्यामध्ये येतात. आणि ते सुद्धा अगदी ट्रिकने सोडवायचे असतात, सोपे असतात, वेळही वाया जात नाही, सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. मग हे झालं नातेसंबंधांबद्दलचे प्रश्न. त्यानंतर सांकेतिक भाषेवरचे प्रश्न येतात. आता हे काय बघा, सांकेतिक भाषा, हा हे आपण बघितले आधी. बघा, लहान मुलं जेव्हा मंथन स्कॉलरशिपचा अभ्यास करतात त्यांच्याकडे सांकेतिक भाषेचे प्रश्न खूप सारे असतात. जसं की समजा मी पोपटला हत्ती म्हटले, हत्तीला कावळा म्हटले, तर सर्वात उंच प्राणी किंवा पक्षी कोणता, अशा पद्धतीचे काही कन्फ्यूज करणारे प्रश्न आपल्याला, ते अगदी अगदी सोपे असतात, हे सांकेतिक भाषेत विचारले जाणारे प्रश्न असतात. किंवा एखादं लेटर देतील, RAT या शब्दाला आपण PAT लिहितो, मग दुसरं RASला तुम्ही काय लिहाल, अशा पद्धतीचे सांकेतिक भाषेवरती आधारित प्रश्न असतात. त्याचबरोबर काही कूट प्रश्न आपल्याला विचारले जातात. आता हे कूट प्रश्न म्हणजे काय आहे, तर याच्यामध्ये बघा, वेगवेगळे ऑप्शन आपल्याला दिलेले असतात 4. एखादा प्रश्न आपल्याला विचारला जातो, की जसं की आपण बघितलं, आपण समाजाबद्दल किंवा विद्यार्थ्यांबद्दल, पालकांबद्दल आपला असणारा दृष्टिकोन, किंवा एखादा प्रसंग तुमच्या समोर निर्माण करतील आणि त्या प्रसंगात तुम्ही काय कराल, किंवा तुमचं वर्तन कसं असेल. जसं राज्यसेवेच्या परीक्षेला शेवटचे 5 प्रश्न असतात बघा, 75 ते 80 नंबरचे जे प्रश्न येतात राज्यसेवेमध्ये, त्याच्यामध्ये विचारलं जातं ना, की समजा आपण एखाद्या अधिकारी झालो तर त्या प्रसंगी आपण तिथे कसे वागू, अशा पद्धतीचे बरेचसे प्रश्न याच्यामध्ये येत आहे. मग त्याच्यामध्ये त्यानंतर विश्लेषण आणि संश्लेषण. आता हे विश्लेषण काय आहे, तर काही नाही, हे सोपं आहे, याच्यामध्ये आलेख वाचन आहे. मग आलेख वाचनामध्ये काय काय आहे, तर रेषेचा आलेख आहे, स्तंभ आलेख आहे, त्याचबरोबर वृत्तालेख आहे.
वर्तुळाकृती येते, त्याच्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं सोडवायची असतात. त्याचबरोबर वयवारी, जो की गणितात पण टॉपिक हा ग्राह्य धरला जातो आणि बुद्धिमत्तेमध्ये देखील ग्राह्य धरला जातो. बघा, वयवारी काय आहे तर ठराविक कालावधीनंतर मुलाचे आणि आईचे वय इतके असेल तर मुलाचे वय किती, अशा पद्धतीचे प्रश्न त्या वयवारीमध्ये विचारले जातात. सगळ्यात महत्त्वाचा घनाकृती, गणांची संख्या मोजा किंवा विरुद्ध दिशेला कोणती संख्या असेल. समजा एक घन आहे, वरती पाच अंक आहे, तर त्या पाचच्या विरुद्ध दिशेला कोणता अंक असेल, असे प्रश्न येतात. अगदी शॉर्ट ट्रिकने सहज आणि सोप्या भाषेमध्ये आपण ते शिकणार आहोत. अवघड वाटणारा बुद्धिमत्ता अगदी सोपा करून शिकवला जाईल. बघा, घनाकृतीवरती पण बरेचसे प्रश्न विचारले जातात, नातेसंबंध पाहिले, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या बुद्धिमत्ता या टॉपिकमध्ये विचारले जातात. त्याचबरोबर प्रतिमावरती प्रश्न येत आहेत, किंवा आकृत्या जुळवा, ज्याला आपण आकृत्यांशी रिलेटेड प्रश्न असे म्हणतो, की प्रश्नाकृती दिली असते, याच्याशी जुळणारी उत्तरांमधली आकृती कुठली, किंवा अर्धवट आकृती काढलेली असते, पर्यायातून आकृती पूर्ण करा, किंवा पाण्यातली प्रतिमा सांगा, आरशातली प्रतिमा सांगा, अशा आकृत्यांशी रिलेटेड बरेचसे प्रश्न आपल्याला येतात. आणि हाच बुद्धिमत्ता आपल्याला टॉप लेवलला घेऊन जाणार आहे, कारण याचे 80 पैकी 80 आपल्याला घ्यायचेच आहेत. काही जरी झालं तर 80 पैकी 80 मिळवणारच. याच पद्धतीनं आपल्याला अभ्यास करायचे. इथं वेगळं काही नाहीये, तुम्हाला जीकेचा प्रश्न या बुद्धिमापनामध्ये येणार नाहीये. तर सोपं आहे, ज्या ट्रिक्स आपण शिकतो तेच पुढं आपल्याला होणार आहे, बरोबर. त्यामुळे आपण हे सहज सोडवू शकतो. आता अगदीच ज्यांना पर्सनली बुद्धिमत्तेचा तुम्ही अभ्यास करताय, तर पंढरीनाथ राणे सरांचं बुद्धिमत्तेचं स्पेशल पुस्तक आहे, ते तुम्ही जरूर वापरू शकता. यानंतर आपण जेव्हा आपली बॅच तयार होईल, किंवा आपली सगळी टीम आम्ही एकत्र येणार आहोत, आणि कुठल्या पुस्तकांचं वाचन करावं किंवा अभ्यास कसा करावा याचं सेपरेट मार्गदर्शन तुम्हाला जरूर करणार आहोत. आता बघा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की गणित हा जो विषय आहे ना, याच्यामध्ये कुठले टॉपिक आहेत नक्की, म्हणजे गणित हा जो विषय येतो त्याच्यामध्ये काय काय आहे, गणित विषयामध्ये कुठल्या टॉपिकची तयारी करायची, हे अगदी थोडक्यात सांगते. तुमचा जास्त वेळ न घेता, गणित या विषयासाठी तुम्हाला पहिल्यांदा महत्वाचं म्हणजे संख्या आणि संख्यावरचे प्रश्न. जास्त करून बघा, संख्या ज्ञान, शॉर्टकट लिहिते संख्या. त्यानंतर बेरीज, वजा, बाकी या ज्या गणिती क्रिया आहेत, गणिती क्रिया असं लिहिते. गणिती क्रिया म्हणजे बेरीज, वजा, बाकी, गुणाकार, भागाकार याच्याशी रिलेटेड शाब्दिक उदाहरणे येतील. गणिती क्रिया याच्याशी रिलेटेड शाब्दिक उदाहरणे. त्यानंतर पदावली सोडवणे, अशा पद्धतीनं म्हणजे एकत्र सगळ्या क्रिया दिल्या असतील तर आपल्याला ते बॉक्स जे सोडवायला येतात, यावेळेस पण आलं होतं TET च्या परीक्षेत, तेच पुन्हा येणार आहे. आपला अभ्यास चांगला झालेला आहे गणितचा, असाच कंटिन्यू पुढे ठेवायचा आहे आणि मार्क्स मिळवायचे. लसावी, मसावीवरती रिलेटेड काही प्रश्न येत आहेत. त्यानंतर नेहमीप्रमाणे शेकडेवारी तर आहेच आहे. अगदी शॉर्ट ट्रिकने मी स्वतः हे सगळे टॉपिक शिकवलेले होते. शेकडेवारी नंतर सरळ व्याज, सरळ व्याज आला की याला जोडून चक्रवाढ व्याज येतोच येतो. 100% 1 ते 2 उदाहरण याच्यावरती असतातच, कारण असंही सगळे विषय मिळून, गणित, मराठी, इंग्रजी, अभियोग्यता, तार्किक क्षमता, सगळे मिळून 120 प्रश्न आहेत ना, त्यामुळं प्रत्येक टॉपिकवरती एखादा प्रश्न तरी गणितामधला येतोच येतो. त्यानंतर गुणोत्तर प्रमाण आहे. त्यानंतर सरासरी हा टॉपिक आहे. बघा, गुणोत्तर प्रमाण मी तर म्हणते लिहूनच ठेवा, जेणेकरून आपल्याला तशी तयारी सुद्धा करता येईल की मला बाबा हे टॉपिक करायचे आहेत, जसे अभ्यास होईल तसे टिक करून ते टॉपिक सोडून पुढे जायचं. अशाच पद्धतीनं आपण TET साठी सुद्धा तयारी केलेली होती. नेहमीप्रमाणे इथं नफा तोटा आहेच आहे, शेअर आणि दलालीचा आहे, नव्याने आलेले टॉपिक आहेत, काही आता 10वीच्या सिलेबसमध्ये आहेत, संभाव्यता टॉपिक आहे. त्याचबरोबर अंकगणिती श्रेणी नावाचा एक नव्यानेच टॉपिक समाविष्ट झालाय, जो की आपल्या कंटेंटमध्ये आहे, तो करावाच लागणार आहे, कारण आपण भावी शिक्षक आहोत, त्यांना शिकवण्यापूर्वी आपल्याला हे आलंच पाहिजे, म्हणून या टॉपिकचा समावेश केला जातोय. त्यानंतर काळ, काम, वेग आहे, हा पण टॉपिक भरपूर उदाहरणे घेऊन आपण सोडवला होता. तरी सुरुवातीला TET साठी वेळ कमी होता, पुन्हा तो वाढत वाढत गेला, पण TET साठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे, खूप सारी उदाहरणे आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर समीकरणे येतील, वर्ग समीकरणे किंवा एकचल समीकरणे,
किंवा लिनियर इक्वेशन ज्याला आपण रेषीय समीकरणे म्हणतो त्याच्यावरचा एखादा क्वेश्चन असतो. जसं की यावेळेस पण आला होता ना वर्ग समीकरणे अवयव पाडण्यावरून होतं पेपर एक मध्ये एक उदाहरण ते होतच. त्यानंतर बघा पायथागोरस वाचं, भूमितीमध्ये काही मूलभूत संबोध असतील. मी आधीच काय सांगितलंय त्यांनी त्यांचे जे जी आर येतो ना, जसं की पठन सरांनी या आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण जी आर दाखवलेला आहे, मग त्याच्यामध्येच लिहिलं आहे की इथं कोणत्याही विषयाचं ज्ञान असं मर्यादित म्हणून नाहीये. त्यामुळं अभ्यासक्रम हा अभ्यासक्रमाला इथं मर्यादा नाहीये की तुम्ही फक्त 10वीपर्यंतचीच पुस्तकं वाचा असं काहीही नाही. तर इथं काय बघा डीप मध्ये येतं ना सर्व, त्यामुळे आपल्याला या सगळ्या टॉपिकची तयारी करायचीच आहे. त्यानंतर बघा भूमिती झाला की इयत्ता 10वी 9वी 10वीसाठी असणारा त्रिकोणमिती हा पण टॉपिक आहे. साइन कॉस टॅनचा त्याच्यावरती एक दोन प्रश्न जरूर असतात आणि वेळ वाया न घालवता ट्रिकनुसार सोडवायला ते आपल्या तासिकेमध्ये शिकवलं जाईल. त्यानंतर क्षेत्रफळ पृष्ठफळ घनफळ याच्यावरती पण आधारित प्रश्न येतात. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लागूयात का मग तयारीला. त्यानंतर अभियोग्यतेचं थोडंसं तोंडीत सांगते, अभियोग्यता म्हणजे काय असतं ते तुमचा वेळ न घालवता. तर शिक्षक अभियोग्यतेमध्ये शिक्षकाचा शिक्षणाबद्दल असणारा दृष्टिकोन कोणता, त्यानंतर शिक्षकांविषयी असणारा दृष्टिकोन जेव्हा आपण प्रत्यक्ष जॉबला लागू, आपल्या सहकारी शिक्षकांशी वर्तन कोणत्या पद्धतीचं असणार आहे याच्यावरती प्रश्न विचारतात. डीएड बीएडच्या सिलेबसला होतच आपल्याला ते, बरोबर ना. बघा मग त्यानंतर विद्यार्थ्यांविषयीचा दृष्टिकोन, विद्यार्थ्यांना एखाद्या शिक्षक कोणत्या पद्धतीनं वागवत आहेत. समजा पुढची चार मुलं हुशार आहेत, मग त्या मुलांना समजलं, मग मागच्या मुलांसाठी जे मुलं अभ्यासात कच्चे राहिले किंवा मुलांचे कच्चे दुवे आपण पाहून त्यांचं निदान करण्यासाठी आपण काय करू शकतो असा प्रश्न येतो. चार पर्याय येतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष कराल किंवा त्यांना रागवाल किंवा त्यांच्या पालकांना त्यांना घरीच बसवण्यासाठी किंवा एक्स्ट्रा क्लासेस लावण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन कराल की स्वतः उपचारात्मक अध्यापन कराल. आणि 100% आपण डीएड बीएडला शिकलोय अशा विद्यार्थ्यांसाठी वेगळी तासिका घेऊन आपल्याला उपचारात्मक अध्यापनच करायचं असतं. मग हा प्रश्न आपल्या बरोबर येणार. मग पालकांविषयी असणारा आपला दृष्टिकोन, त्याचबरोबर समाजाविषयी असणारा शिक्षकाचा दृष्टिकोन, समाजात वावरताना शिक्षकांना दिलं जाणारं महत्त्व आपण जाणतोच, मग त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला येतात. आपल्या व्यवसायाबद्दल असणारी निष्ठा की मला जॉब लागली पेमेंट मिळतो याचा अर्थ मी फक्त तितकाच बांधील आहे, 12 ते 5 मध्ये एकच तासिका मला मिळते आहे, मी तितकंच काम करणार हे असं न राहता तुम्हाला त्याच्यावरचे प्रश्न विचारले जातील. योग्य तो उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे आणि अगदी सोपं आहे, शांतपणे वाचायचं आणि सोपी उत्तर असतात त्याच्यामध्ये. शिक्षक म्हणून आपल्याकडे नेतृत्व गुण असावं, मग त्याच्यावरचे प्रश्न येतील. संप्रेषण अभियोग्यतेमध्ये येणार पॉइंट सांगते मी. संप्रेषण सांगितलं, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये योग्य ते संप्रेषण झालं पाहिजे तरच ते मुलांना समजणार आहे. शिक्षक आणि पालकांचं इंटरॅक्शन असलं पाहिजे तरच त्यांच्या पर्यंत आपण पोहोचू किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या पाल्यांमध्ये आपण सुधारणा करून देऊ शकू. ज्ञान अध्यायावर ठेवण्याची लालसा म्हणजे आपण अप टू डेट राहिलं पाहिजे याच्यावरती पण आपलं मत विचारलं जातं, असे पण प्रश्न विचारले जातात. आणि शिक्षण क्षेत्रातील बदलांचा परामर्श हे 100% लक्षात ठेवा. शिक्षण क्षेत्रात होणारे बदल आपल्याला माहीत पाहिजे. मग एखादा प्रश्न आला की आपण म्हणतो अरे चालू घडामोडीवर आलं, आताच शैक्षणिक धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2021-22 आले नव्याने, याच्यावरती जरूर प्रश्न येणार ते आपल्याला माहीतच पाहिजे. इयत्ता 3री पासून प्राथमिक शिक्षण दिलं, इयत्ता 6वीला बाहेरच्या भाषा शिकवण्यासाठी सांगितलं गेलं आहे, इयत्ता 6वीपासून परकीय भाषा शिकवा, 6वीपासून व्यवसायाचा एखादा तरी विषय त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे 2021-22 धोरण, त्यावरती प्रश्न येतील. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जे आपल्याला सांगितलं पण जात नाही किंवा त्याची आपली तयारी सुद्धा नसते असे प्रश्न मधूनच येतात ते म्हणजे संगणक. गेल्या वर्षीचा पेपर बघा, आपल्याला संगणकावरचा प्रश्न आलेला आहे. बघा त्याच्यामध्ये भरपूर काही डीप मध्ये आयसीटीचं सब्जेक्ट होता ना आधी सिलेबसला, आता तो नाही आहे इयत्ता मध्ये शिकवण्यासाठी नाही आहे सिलेबस, पूर्वी होता 10th वगैरे होता. पण संगणकावरचे प्रश्न जरूर विचारले जातात. त्याचबरोबर तुम्हाला विज्ञानातील प्रश्न असतात, हे कशात आहे संगणक विज्ञान, त्याबरोबर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यघटना. इतिहास भूगोल म्हटलं की नागरिक आणि राज्यघटना हे तुम्ही लक्षात ठेवाच ठेवा. आणि त्याचबरोबर जनरल नॉलेज,
म्हणजे चालू घडामोडी ज्या असतात म्हणजे थोडक्यात याला अभ्यासक्रमाला मर्यादा नाही, पण तरीही आपण चांगला स्कोअर नक्कीच करू शकतो. आजच ठरवायचं मला 200 पैकी 180 मार्क पाडायचेच आहेत. आपण जर का असं ठरवलं तरच आपण तिथपर्यंत 100% पोहोचू. मग हे जे विषय येत आहेत संगणक विज्ञान इतिहास भूगोल जनरल नॉलेज हे कशात येत आहेत शिक्षक अभियोग्यता ते जे 120 प्रश्न होते त्यात, आणि याच्या आधी जो बुद्धिमत्तेचा क्रायटेरिया दिला ते सेपरेट 80 मार्कांसाठी. समजलं का मग टेटची तयारी करण्यासाठी आपलं टार्गेट काय आहे, अभ्यासक्रम काय आहे. तर पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी आनंद होतोय की लवकरच आम्ही सगळे किंवा रेहमान पठाण सरांची जी टीम होती, जसं TET मिशन TET बॅच पार पडली किंवा क्वेश्चन पेपर मुलांकडून खूप साऱ्या सोडवून घेतल्या, प्रत्येक विषयाच्या नोट्स विद्यार्थ्यांना पुरवण्यात आल्या, त्याच पद्धतीनं आम्ही मिशन TET बॅच घेऊन लवकरच तुमच्या भेटीसाठी येणार आहोत. त्यामध्ये सुद्धा सगळ्या विषयांच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सोडवून घेतल्या जातील, त्याचबरोबर नमुन्यासाठी किंवा सरावासाठी वारंवार टेस्ट सिरीज देखील घेतली जाईल. आणि याच परीक्षेचं किंवा आमची जी बॅच सुरू होती त्याचं डिटेल्स लवकरच रेहमान पठाण सर त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जरूर देतील. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अजिबात वेळ करू नका, घाई करा आणि लवकरात लवकर TET चा अभ्यास सुरू करा. आजच्या पुरतं मी इथंच थांबते. धन्यवाद.